फायदा झाला. उलट आम्ही सांगतो की सोळाने शेतकऱ्याचे नुकसान होईल. शेतीकडे मालाचा भाव नाहीच नाही. जेथे दुष्काळाने शेतकरी मरायला लागला तेवढं ते निराळाच. ज्याला इकून टिकून माल झाला त्याला भाव नाही. जे मागच्या वर्षी भाव होते ते यंदा घाटा पडायला काय कारण होत? काय घाटा काय होता? या सरकारजवळ कशी अडचण होती? म्हणून अर्ध्यावर आणले हे माल कशा करता आणले? शेतकरी मातीच झाला करता आणले, दुसरे कशा करता नाही आणले? आमचं म्हणणं उघड आहे तुम्हाला. आणि त्यावेळेस जे उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही राजीनामे लिहिले, आम्ही आता काढून ठेवणार आहे, आम्ही खिशातून काढणार आहे पाठ, संध्याकाळी पुन्हा खुर्चीवर हजर आहे. याला जर करून दाखवायचं असं तुम्हाला शेतकऱ्या करता काही, तर तुम्हाला सरकार सोडणंच लागत. आणि त्याच आम्ही तुमच्या मागे राहू. त्या येणार आम्ही बी सगळे कष्टकार एका जुटीन तुमच्या मागे राहू, नाही तर आम्ही बी भाऊ उद्या काँग्रेस मध्ये जाऊ. खुल्लं सांगतो आम्ही एवढी जाईना झालीच नाही. ते सरकार कसं असो मी तवा होते, आज मी आहे आणि उद्या बी राहसाल, हे आमचं म्हणणं नाही. पण त्या सरकारनं काय आम्हाला तकलीफ दिली? काँग्रेसनं काय तकलीफ दिली? त्यांना तीन वर्षात 300 वर्षाचा काळ बदलून दाखवला. 300 वर्षाचा काळ जो नाही पाहिला तो दाखवला. आता मायच्या गांडीचे जे कॅशलेस आणला आता ते कुठे तिथे लावायचं? आम्हाला तर प्रतापरावला फोन लावायचा तर नंबर दाखता येत नाही. आम्हाला जर खासदार साहेबाला फोन लावायचा तर आम्हाला नंबर दाखता येत नाही. आता एक कॅशलेसवर हे आमची माय घालून घेतली. 50 रुपयाचा आम्ही जर माल उचलला समोरचा 200 काढला आम्हाला काही समजत नाही. पुढच्या दुकानावर जर गेलो आम्ही तर ते म्हणाले याच्यात तर काहीच नाही. अरे याची तर 50 घेतलं होतं ना आणि 500 होते मायाच्या जे गेले कुठ? तो दुकानदार सांगत तर आमच्या पुऱ्या गोष्टी पडत. आणि मग पुढे जाऊन का आम्ही का मागे जाऊ का मारणार इथे दुकानदार? तो म्हणाल तो नेमण्याचे 50 घेतले. तुम्ही अजूगर कुठे खर्च केले असतील? पैसे काय झाले? कशी वार्ता केली? ह्यो जे मोदी निवडून आला ही लाट, लाट जे म्हणतात हे लोक लाट मोदीची, फक्त आजचे दिन. आता आजचे दिन कब आएंगे आम जाने के बाद? नाही हे तुम्हाला सांगतो. 5 वर्षाच्या पोटात जर आले ना आजचे दिन तर आपण वाटेल ती शरीर तुझं भोगू.